सर्व कोंकणी मोगिनी लोकांक नमस्कार। आज आम्ही विश्व कोंकणी केंद्राचे लाइव स्ट्रीम स्टुडिओ मुखांतर यूथ ऑफ दैवज्ञ चॅनल थकून आमगेले समाजाचे एक अनर्घ्य अनेक रत्न इंट्रोड्यूस करचे का आम्ही तुमगेले सांगत उपस्थित असायची। आज आमगे सांगत असायची सचिन एम वर्णेकर माम। सचिन माम तुमका आमगे स्टुडिओक मस्त मस्त स्वागत। तशीच हानी भद्रावती तुकुना सची हिंगेली स्पेशलिस्ट कसं की म्हणा री हिनी भंगरा काम करतो सची तेजी उठची मायक्रो भंगराचे मायक्रो मायक्रो म्हणजे सानसान एक आर्ट करचे एक शिल्पी ज्या एक एक शिवलिंग केलेल की आणि राम मंदिर केलेल ह्या पराची एक मीडिया भीतर भारी एक नाव घेतलेलं सची हिने तशी नावाधिक आमगेला सचिन माम आमगे सांगत उपस्थित असा। तशीच तेंगेले कजिन ब्रदर जावन आशिले सूरज राजाराम शेठ हांनी आमगे सांगत उपस्थित असाची। तशी आता आमगेले सचिन माम आले एक अचीवमेंट कसं आले आणि तेगेले एक अचीवमेंट मागशी कितले वाउंट आयला त्या पोरा बगे आम्ही विश्लेषण जावन घेऊन आम्ही एक तेंगेले एक क्वेश्चन आणि आन्सर मुखांतर तेंगेले द्रक आम्ही उलोचासाची। आता पहिले सचिन माम तुमका हे असले मायक्रो आर्ट करका म्हणाल एक इच्छा कशी एक प्रेरणा कसं कशी आयले म्हणून सांगता। पहिले तर आम्ही भांगरा काम करताले सूक्ष्म काम करताले म्हणून प्रसिद्धी जान असायची म्हणजे विश्वकर्मा इंतु भीतर जेव्हा दैग्न यंत्र भांगरा काम करताले सूक्ष्म कलाविद लोकची तिंतु भीतर आम्ही आणि कितीतरी एक आर्ट करका म्हणून एक आशय असले ते एक अवकाश मका एक 2019 एक शिवरात्र टाइमक ओदगून इले म्हणारे आमगेल अम्मा एक धर्मस्थळाक पादयात्रे गेला समय येते आशा मोहन वेर्णेकर तिनी पादयात्रे गेला समयक एक शिवलिंग करका ते शिवरात्र फाले असले ते टाइमक ते करका म्हणून एक आशय असले रात्री बसून करणं ते एक मस्त मीडिया भीतर आणि मस्त व्हायरल झालते ते टाइमक ते कलाले ते नंतर तशी आणि राम मंदिर कले तशी प्रतिवर्ष शिवरात्री टाइमक खंचे तरी ना खंचे एक ईश्वराक संबंध पडवला आल्याची मागील कॉन्सेप्ट तेची असा वर्षा वर्षा खंचे तरी एक देवळाचे एक स्कल्पचर। ओके आता तुम्ही एक राम मंदिर केले आणि शिवलिंग केले म्हणून हा तुम्ही शिवलिंग हा प्रत्यक्ष पळेल असा भारी सानाची एक शिवलिंग असते याकडे तुम्ही केलेलं असं तिथं तुक आय थिंक अवॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड की ते एक राम मंदिर एक अवॉर्ड की मिळालं असं ते तुम्ही हे जर्नी केदान कितले वर्ष तुम्ही स्टार्ट आले तुम्ही ह्याची बघा आता एक दोन वर्ष आले त्यातून स्टार्ट आलाय फर्स्ट स्टार्ट आलं त्याची शिवलिंगातून स्टार्ट आलाय जर्नी आहे आता लास्ट शिवरात्री केदारनाथेश्वर देऊळ कळालं ओके हयर येऊन पावला। आता तुम्ही रांग ते आम्ही पिचार पळत असायची एक राम मंदिर मागशी तो बैसून एक फोज कान फोट काढला ते मीडिया पर आयला आम्ही पळला ते आकृती राम मंदिर करचे त्याची बक्षी कस तरी काय की तुम राम मंदिर करका म्हणून कसले दिसले विंगडकांचे कळे दिशिले आणि ते कितले टाइम लागले त्याचे बघ एक सर सांगा। राम मंदिर म्हणारे आता ऑलमोस्ट ऑल इंडिया भीतर भारत असले उठलो काले एक आश म्हणारे रामाले एक दर्शन करका म्हणून उरण उरता राम भारताले एक अस्मिते म्हणून आम्ही नंबर असायची ओके ते एक इंतु भीतर हा राम भक्त तुम्ही राम भक्ती तीन तुका आणि एक 2019 शिवलिंग कल नंतर 2020 रामनवमी टाइमक एक संकल्प घेऊन हे एक राम मंदिर करका म्हणून कलाले म्हणारे राम मंदिर तीर्प आमगेल ठिकाणी जानो थंय राम मंदिर भव्य जानो निर्माण जाऊ का म्हणून घेऊन संकल्प घेऊन आम्ही कलाले ते कर न्हू नेक्स्ट इयराकच रामनवमी भितर आमकां तीर्प इले हा एक संकल्प कला लेख नेरवेरले म्हणून म्हाका मस्त खुशी आसा आणि तिंतु ते टायमाकच म्हाका करेक्ट रामनवमी एक दोन तीन दीस आसतनाची ते एक राम मंदिराक कलाले स्कल्पचराक इंतुक मायक्रो आर्टाक म्हाका इंटरनॅशनल बुक ऑफ तिंतु रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड ते इट्स व्हेरी गुड अचीवमेंट आमगेले सांगत आहात एक इंटरनॅशनल फिगर इन वेसला म्हणून सांगचे एक बारी खुशी येत असा आणि त्यावर किची आमगेले भांगरा कामाक एक खंचेची अवॉर्ड म्हणचे म्हणाल ना रेकॉग्निशन ना बट तिंतु भीतर तुम्ही इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तुमगेले नाव दवरला म्हणून सांगले इट्स अ व्हेरी ग्रेट अचीवमेंट कसं नाही की म्हणून लोकल लेवलावर किची भांगरा कामा अशी ना बट तुमगेले ते एक आर्ट पळेल ते एक राम मंदिर केले म्हणले ते कितले टाइम लागले तुम्ही ते करचे का
आणि कसं भांगराचे मंडिस्त असा किती ग्राम भांगर लागले कसे 18 ग्राम भांगर लागला म्हणजे आम्ही प्लॅनिंग असले मागील प्लॅनिंग असले 12-13 ग्राम भीतर करूया म्हणून ज्याला भांगर होतच नाही गेला होता होता जास्ती जातो होता तिंतो आणि डिझाईन आमका अश्कर का तश्कर का आमगेले परिकल्पने कल्पने दुसरं उरता ते उठतो आम्ही साकार करू गेलो ना एकदा जास्ती झालं जॉब जास्ती झालं 18 ग्राम बसले ते म्हणाल हा काम दिसाय काम टाइम आणि तुम्ही आता तुम्ही हे अपराज भांगर काम खरी शिकल्याची खंचे युनिव्हर्सिटी की नाही कसं असतं तुम्ही आमगेल तुका गोतच नाही कुठला गुतुरताल सामान्य म्हणजे युनिव्हर्सिटी शुटो शाली कंचे ना शुटो उडना एक गुरु कडे वचून तिंगल कडे एक दोन की तीन वर्ष कंचे तरी एक काम शिकून घेणं म्हणजे पुढे काय गुरुकुल पद्धती गुरु सोदून वसून तिंगल शिष्य जाऊन उरून घेणं आम्ही भांगर काम शिकून घेणं योगा तेच गुरुकुल सिस्टम म्हणत एक गुरुले शिष्याले एक बांधवी बरे उरता गुरु कोण खंचे गुरु कडे शिकले गुरु आमगेल मामाची आमगेल आमल भाऊ नाव कशी गणेश आरशेट आणि प्रकाश आरशेट म्हणून खंचे काम भद्रावती तुम्ही भांगरा कामाचे मायक्रोची हे करताच म्हणजे वरला भांगरा काम करता तुम्ही नॉर्मली आशिले नॉर्मल काम करता कसं काम फॅन्सी कुटकॉर्ड डॉलर्स डॉलर तसल पुरचे इतले पण ऑलराउंडर जाण घेणं तुम्ही भांगरा काम आहे करत आहे त्या तुम्ही आताचे प्रमुख उद्यम तशीच आम्ही सांगत सूरज माम असं सूरज माम हिंगेल तुम्ही ब्रदर जाऊन असायची आज कसं करत असत तुम्ही शिकतो शिकतो हिंगेल एक अचीवमेंट पडेल तुम्ही एक भांगरा काम अचिंत उरतले ना जर एक स्मॉल आर्ट करणार कशी नाव घेऊ म्हणाले एक तिने एक साधन कंदा केलं ह्या परपडे तुम्ही कशी दिसता फर्स्ट टाइम तिने शिवलिंग कलते ना मला बारी खुशी झाले एक तनलक आणि तिथलं करचे म्हणजे बारी कष्ट ते तनलक आणि तिथलं फोटो शिवलिंग त्यांना मग बारी खुशी झाले आणि अशी एक आणि असं कलतरी नेक्स्ट आणि करता म्हणून बारे हे आशिले कडरे राम मंदिर केले त्यांना आणि बारी खुशी आली मला त्यानंतर अशी वर्ष वर्षाक कलतरी एक करका म्हणून एक इन्स्पिरेशन उठलं का थिंक पडून सुमार लोकांनी स्टार्ट करले विंगड लोक आणि तुम्ही पुढे तुम्ही ते अचीवमेंट करसन विंगड इंग न्यूज चॅनल तुम्ही संदर्शन करायचे हा मला उडगास पळेलेलं असं तशी मक्कन तुम्ही गुर्त झालेलं म्हणत फोड चुकून अशी कोण हो भांगर काम कर एक टीव्ही येऊन उलय परचय एक मायक्रो आर्टची एक साधन म्हणे अशी आमगेले समाज भीतर उरतले असले एक असंघटित वलय एक तुम्ही भांगर काम येता असं तुक मस्तले शिल्पी आर्ट पर असं तिंग एक बाहेर येऊ का तिंगेल एक आर्ट बाहेर तसल भारी तसल परिस्थिती ना एक ओपन 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 स्टेज ना आणि एनकरेजमेंट वरकी ना मुखारी टायमाक अशी आमगेली कशी सचिन माम कशी आहे ना आमगेल आमगे स्टुडिओ पावल की आणि विंगड विंगड क्षेत्र भीतर तेंगेल नाव घेतोस की आणि तुम्ही मस्तीतले अवॉर्ड घेतले त्या पुढे हा एक पण ऑब्झर्व केला हा त्याच्या कसं सांगायचं विंगड काही काही पावले तुम्ही म्हणून म्हणजे फर्स्ट टाइम हे कलाल शिवलिंगाक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड म्हणाले कडरे राम मंदिर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड म्हणाले तशीच तालुक मोठा आमगेल्या भद्रावती तालुका काही अवॉर्ड मिळले जिल्हा मोठा आमका श्रम सन्मान म्हणून गव्हर्नमेंटातून एक दिलाले ओके तिथं गोल्ड मेडल फर्स्ट प्राइज मिळलं कार्मिक कडरी दसरा युवा दसरा इंदुक शिवमोगा युवा दसरा इंदुक तिथं युवा दसरा म्हणून एक अवॉर्ड मिळले तशीच हे अवॉर्ड मिळाले ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हे धर्मस्थळ वीरेंद्र हेगडे म्हणजे थंच्यानी स्टार्ट झाला नाही ते थंच हा मी जास्ती नंबरचे परम पूज्य खावन दवले तिथून अवॉर्ड घेतले असा आणि अनेक विषय म्हणजे हा करला एक शिवलिंग तिंक दाखवून त्यांना तिन्ही तू मस्त खुशी आल्याची ते शिवलिंग सहन पडून त्याने मला एक मना आयलं म्हणजे तशीच एक सहन एक शिवलिंग करून घेणं हाय ते म्युझियम धर्मस्थळ मंजुषा म्युझियम तुम्ही केलेला आता शिवलिंग दिला मंजुषा म्युझियम ते एक असा आम्ही तर आता मंजुषा म्युझियम गेल्यावर पळवता पळवता एस एस यावरती एक अचीवमेंट बारी खुशी आहे तिने प्रायव्हेट सेपरेट जाने एक गोल्ड इंतु आर्ट आक तरीची सेपरेट एक हे कन देता म्हणून सांगला ओके विंगड एक गॅलरी करता म्हणून व्हेरी गुड नेक्स्ट टाइम वर्ल्ड कप कला लुटताले आणि
वर्ल्ड कप म्हणजे खंचे इंडिया क्रिकेट वर्ल्ड कप आयसीसी वर्ल्ड कप ओके तुम्ही सनच केलेला सरी 38 मिली निकलाल ते आहे 38 मिली म्हणजे आमगेले आता सांगायला कितले होडता आता 1 ग्राम म्हणूत असा 1 ग्रामक 1000 मिली आता 1 ग्रामक 1000 मिलीग्राम चिंते भितर 38 मिलीग्राम आरे तुम्ही एक वर्ल्ड कप केले व्हेरी ग्रेट व्हेरी ग्रेट होय ते जवत आणि मिलिटरी स्मारक हाँ अमर जवान ते आते तो पड़े तो सच में कला ले कड़ोरी एक सान मंगरा फूल कमल कला ले नौश मिली नी अनि धर्मस्थल अच्छे देवालय कला ले अनि लाल चौक 370 एक्ट कला ले नंतर ते एक विजय सभा का लाल चौक कला ले श्री सुमार का अनि अयोध्या देवालय की अयोध्या देवालय शबरीमला अयोध्या देवस्थान तुमका इतल पुरा करो को एक सपोर्ट मन जाओ का तेमका कशी कोण सपोर्ट कशी घेतल्याची म्हणू सांगता सपोर्ट म्हणा तरीची उडगास करका म्हणून दिसतोय तुमका मेन सपोर्ट म्हणा रे आमगेले अम्मा अण्णा तिंगिल निमित्त हे जर्नी स्टार्ट आलाय ओके नेक्स्ट आमका शिकलाले काम शिकलाले गुरु हां ते आणि नेक्स्ट आता आम्ही अंगडी काम करत असायची नवीन प्रभाकर शेठ म्हणून ओके तिने आमको मस्त सपोर्ट देताची म्हणा रे आम्ही किंचे करलार बे नेक्स्ट तस्करी म्हणे काही आयडिया देतालो त्याच्यानी सपोर्ट करता फ्रेंड सर्कल जाओ फैमिली मेंबर्स जाओ कजिन्स उठलो को सुमार मीडिया पेपर तीन उठो मस्त सपोर्ट कला ओके समाज वर्की स्पंदन दिल कितने जॉब के साधन कर प्रोत्साहन अनेक उद्देश कितकी भांगरा फील्ड भितर एक तुम्ही सांगितले थोडसंग तुम्ही उल्लेखन दाखिले एक प्रशस्ति जाओ कंचना कंचना मस्त ओडोड कलाकार असायची वेदिके तिंग कंचे मेळना हाय हाय आता हे नेपाली चेड म्हणून ब्रँड आहे ना मी केलं बट कोण ओरिजिनल शिल्प करतात गोचर मस्त लोक एलेमरी काय अशी असायची आमगेले हे एक वेदिका तो ऍक्च्युअली भांगरा कामाच म्हणजे कार्मिक नाही ऍक्च्युअली आम्ही कुशल कर्मी स्किल नसलं मात्र पाय येऊन बसून पाय भांगरा काम करू म्हणजे कोण ऐकायची करू जाय ना त्याची एक 5 वर्ष त्याने एक गुरुकडे बसून काम शिकची पडता त्याच्यानंतर आणि एक एक्सपिरियन्स घेऊचे पडता ह्या पूर्वजनंतर एक काम रेडी येता भारी कुशल तुम्हाला उलयताची अनेक मग तुमका विचारचे पडता तुमका आता हे भांगरा काम सोडून घेऊन विंगड कधी चिंतक असेल ती क्षेत्र हवी असेल तुम्ही विंगड कसं चित्रकला असा आर्ट सोडायचा क्ले मॉडेलिंग क्ले मॉडेलिंग सुमार कला तिंतुले आमका त्यावर तुम्ही भांगरा चिंतक एक प्लस पॉईंट झाले प्लस पॉईंट झाले येस ओके तशीच तुमका मुखारी आणि भविष्याक एक गोल विंगड कसं कर का विंगड अशी जाऊ का म्हणून एक कोणा सपन उरता केलं पण सपन सच जाव का म्हण ना बट एक एक सपन केलं पण ते आमका देव थे पावयता तसं कसं गोल अंगिल समाज भीतर की जल म्हणारे मांडा काम म्हणारे नाक मोडताची मेन ते इथे का तसे म्हणताची कित म्हणारे तिंग कित की ते पहिल तुम तशी मांडा काम म्हणा नेग्लेक्ट करून सोडताची म्हणजे आता सध्या मांडा कामाचे लोक वर की मांडा काम म्हणारे आमगेले भांगरा काम करचे तो मांड म्हणतात ते तिंदक बसून भांगराचे काम करतले मांडा काम म्हणतात भांगरा काम करतले वर की जे आता सध्या मस्त वर्ष झाले येणीची नवीन विचार येणीची 10 वर्ष झाले आवडते पळत असं कोणा येणीची एक अळिविनांची गे होतपूर्व केला सांगेत तुम्ही ह्या पुराचे गुरुसी का वैरव का आमगेले भांगरा कामाचे वैरव का म्हणून तुमका दिसतो असा हाय हाय म्हणारे कित म्हणारे आता आम्ही पोरणे तंत्रज्ञान बळसून घेऊन आताच काम करचे मस्त कष्ट असा हाय म्हणा तुमगेले का मी भाषणा भितर ऐकायला आले भेंडोरा भितर तशीच आम्ही आधुनिक तंत्रज्ञान बळसून घेऊन आताच काम आम्ही ट्रेंडिंग करतो गेला रे भांगरा कामाच्या का केना मरण ना तशीच उठलो को जाव कोण जाव नवे नवे तंत्रज्ञान अळवडसून घेणं अपडेट येतो अपडेट येतो आणि काम बरे जाता जलतीत बरे जाता त्यांना मांडा कामामुळे कोणा नेग्लेक्ट करण्याची अनेक विषय कितकी म्हणा रे थै तालुक वाईज ना कंचे एक एरिया जाऊ थै लोकल कोण असायची तिंक जास्ती काम देऊन घेऊन बेळसीच काम आमगेल समाजा लोकांनी करता हिंतु निमित्ताची आमगेल मांडा काम अळविनांच्या वतना आणि जास्ती बेळ वाता वाता आणि हे मांडा कामाक लाईक फीचर्स म्हणून सांगता तुम्ही बरे फीचर असा किती ना बरे काम करता कंचे मूल्य वचून बसला प्रामाणिकते म्हणून का आणि
समाज दिले एक संदेश समाज दिले सांगतोची आईचे हे कार्यक्रमाचे आयकेरिका महिलाची सूरज माम आता सचिन मामाले विषय विचार करू तुम्ही काय केलेलं असा आता तुम्ही बीकॉम कितना शिकतो असाची तुमका कस तरी भंगर काम तरी येऊ का आता उदाहरण एक हे आता आउट ऑफ द सब्जेक्ट येणार तिकीचे आता भंगर काम भीतर एक कॅड म्हणायला कम्प्युटर एडेड डिझाईन म्हणायला आता पुढे भंगर काम करचे म्हणून कसे आशिले एक बनियान लुंगी निसुंगी बसशी आशिले आता तशी नाही आता कोट घालून की नाजाल्यार फॉर्मल ड्रेस घालून की कम्प्युटर बसून येईन भंगर काम करचे तसले एक ट्रान्सफॉर्मेशन भंगर काम भीतर आयला तसं कसं तरी अलवड दिसून घेऊन घेणं म्हणजे आता कलाक कोण अशी फॅना तुग की एसी तुग बसून घेणं काम करचे लाईक पडताचे ते आकटे उज्जा भीतर काम करचे कोण लाईक करणारचे बट ते एक स्किल तशी तुमका कशी दिसता हे भांगरा कामा विषयी नाल्या सचिन मामा विषयी बघ कल की म्हणजे आता उठलोकाक तिंग तिंगील इंटरेस्ट म्हणून उरता ते इंटरेस्ट आशिल्ले लोकांक ते स्किल्स ऑटोमॅटिक येतात तीन डेव्हलप करून तिथं तुझं इंटरेस्ट दिन गेल्यावर ते सक्सेस मिळते तिंका तशें न्हू भांगरा काम करताले मागील सपोर्ट असो केन्ना ओके ओके लाईक मेसेज कसं की म्हणजे आमकां इंटरेस्ट उरता तुमकां आसक्ती असं म्हणून सांगला रे दुड्ड खंयची चड करू जाता ते आसक्ती म्हणजे जाला बट हे नाही कसं की म्हणजे आमगेली आसक्ती आमगेली कले आर्ट भितर उरता त्याने ते कशी आम्ही वयर हाडका म्हणाल एक उद्देशार आम्ही काम करचे पडता तशीच आता आम्ही हे कार्यक्रमाचे अखेरीक आमकां भद्रावती तुकून हांग येवन घेणं आमगेले स्टुडिओक एक भाग घेऊन घेणं आणि तेंगेले एक आर्टा बगे एक परिचय दिलेला निमित्त आणि एक तुमगेली एक उत्तरामुखे ना आमकी एक मस्तीतलेची एक प्रेरणे एक समाजाक मेळणार असा भांगरा काम करताले कोणेची तुम्ही सांगेल मेकीची नाक मडचे अगत्य ना एक चूर डेव्हलप करून घेतले रे आम्ही अर्की कसं जे आपलं साधन करेत तिथं एक उदाहरण आहे आमगेले सचिन माम तुम्ही येद्रेक असा तशीची हे एक संदर्शन कार्यक्रमाक तिथले सुदूर गावात कोण हांग येऊन घेऊन आमगेल सांगत यूथ ऑफ दैवज्ञ चॅनला भीतर बसून एक तुमगेले एक भावनात्मक जाण आशिल्ले वर्ग विषय हांग आयलेलो असा ते पुरा उलोवन घेऊन आमगेल सांगत आशिल्ले तरी तुमकां मस्त मस्त आभार मानता तशीची आजी यूथ ऑफ दैवज्ञ चॅनल व्यवस्था वर्कीची मस्तीतले विषय आमगेले सचिन मामाने सांगिले असं तुम्ही वर्कीचे कोण कोण आमगेले एक दैवज्ञ समाज म्हणजे भांगरा काम करतले एक समाज म्हणून घेणं एक रेकॉग्नेशन झालेलं असं तशी कोणाची भांगरा कामा भीतर कशी डेव्हलप करून घेणं मुखार वचित म्हणाले विषय वर्कीचे आमगेले सचिन मामाने तुम्ही प्रस्तुत केलेलं असा तशी यूथ ऑफ दैवज्ञ चॅनल पुरा व्यवस्थाक आभार म्हणजे पहिले एक विचार कसं की म्हणजे हे व्हिडिओ पुराय जणांनी पळवशी जेवका जाल्या रे तुम्ही हे व्हिडिओ शेअर करका तितलेच नी हे व्हिडिओ युट्यूबा भितर वचून लाईक करका आणि आमगेल चॅनलाक सबस्क्राईब करका म्हणतोची तशीची आमगेल सांगत सूरज माम अरकी असा तेंकय मस्त मस्त आभार म्हणतोची तशीचे यूथ ऑफ दैवज्ञ चॅनलाच्या सर्व वीक्षकांक देव बरे करू म्हणता